नवीन वीडियो बघण्यासाठी मराठी कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। काम क्रोध बंदी कानी तुका मन दिले दोनी इंद्रियाचे धनी आम्ही दानो गोतावी। महाराज इंद्रिय ताब्यात घेणं काय इतकं सोपं आहे का काय? पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, अकराव मन एका दशेत आलं पाहिजे, त्याला म्हणतात एकादशी। नुसता उपवास धरणं म्हणजे एकादशीने हे इंद्रिय एका दशेत आले पाहिजे। क्रिकेट खेळ जगमान्य का ठरला, बाकीचे का नाही ठरले? भगवान श्रीकृष्ण त्याला चेंडू फळी म्हणायचे ना, त्याला क्रिकेट म्हणतो। पण रूपक सांगू, किती लोकांची कमिटी असते ती? हंपर सोडून द्या। तसे पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म, अकराव मन आणि एका ओव्हर मध्ये किती बॉल असतात? काम क्रोध मद मत्सर दंबानी। आणि सहा विकाराशी खेळायला एक साधक लागतो, पण तो मोकळा नाही पाहिजे, एमटी नाही पाहिजे। त्याच्या हातात साधन पाहिजे, काय? बॅट। कशासाठी? त्याने त्या एकाही विकाराला पाठीमागं जाऊ द्यायचं नाही, आला की हाणायचा, आला की हाणायचा। कारण पाठीमागं तिघी जणी भक्ती ज्ञानानी आपण त्याला स्टंप म्हणतो। सांभाळ, तुझ्या हातून एखादा जर विकार पाठीमागं गेला आणि त्यातली जर एखादी पडली, आऊट। विढाला विढाला विढाला। म्हणून तर प्रमाणे मला खेळतो कोणी खेळावा। आमचे पोर मत सचिन तेंडुलकर लवकर गेला, ह्याच्या गेल्या वर्षीच्या पळाट्या तशाच उभे आहे। इंद्रिय ताब्यात घेतली महाराज, पण कधी? बायको माहेरी होती, बायकोला भेटण्यासाठी चालले। धोधो पाऊस चालू होता, पावसात गेले, नदीला पुरा आला, त्याच्यात काहीतरी वाहत आलेलं दिसलं, त्याच्यावर बसून पलीकडे गेले। आणि बायकोने विचारलं, ते पुरातनं कसे आले? म्हणजे काहीतरी वाहत आलो। वर कसे आले? त्या बंगल्याच्या कोपऱ्याला काहीतरी बांधलेलं दिसलं आणि त्याला धरून वर आलो। म्हणे बॅटरी मारून बघितलं तर त्या बंगल्याच्या कोपऱ्याला काहीच बांधलेलं नव्हतं, तो आजगरला टाकलेला होता। आणि नदीत काय वाहत आलो? तो प्रेत असा खडसावला बायकोने, नाचक्या कुसक्या देहासाठी, मारक्या देहासाठी दहेज विधी झाला तुम्हाला, अजगर कळाना, प्रेत कळाना, इतके दहेज विधी त्याच्यासाठी व्हा, वरचा खाली येईल। महाराज मी तुम्हाला प्रश्न विचारू, माझा अधिकार नाही वडलासारखी मंडळी। गोस्वामी तुलसीदासाला दोरीवर सर्प भाटला का सर्पावर दोरी? सर्पावर। आणि आपल्याला? मग आपणच बरे अहो, दोरीवर सर्प, दोरीवर सर्प भासणं हा सर्वसामान्य जीवाचं काम आहे। कारण येरावी तरी अज्ञाना, ज्ञानाशी नशे क्षोभना, तै तरी काना खाली तजळे। अहो अज्ञानाशिवाय जीवच नाही ना महाराज। विठाल विठाल। हे बघा, विचारसागरामध्ये चौथ्या तरंगामध्ये कोटी आहे, आभास आणि साभास। अहो दोरीवर सर्प भासणार, दगडावर भासेल का? दोरीवर सर्प भासला हा आभास आहे, पण दोरीमुळेच भासला हा साभास आहे। कारण दोरीला आकार आहे आणि भासणारच आहे तो। विचार सागराच्या सतख्यात्या सतख्यात्या अन्य अहो सारा विचार सागर गेला मला सातही तरंग, पण नाथ बाबा म्हणतात दोरीवरला सर्प, रजुवरी भासे मिथ्या सर्प, मिथ्या सर्प, रजुवरी भासे मिथ्या सर्प। शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिचे, आणि रज्जूवरी भाषे भासणारच आहे तो, भासणारच आहे महाराज। चला जाऊ द्या, लख डोक्यात प्रकाश पडला कोणाच्या? रामायणात लिहिलं बघ, रामायण। तुलसीदास म्हणजे वाल्मिक ऋषीचा उर्वरित राहिलेला कारभार। जाऊ द्या, बायकोच्या म्हणण्यानुसार
व्यापार मारतात. आणि एका व्यक्तीने बायकोच्या मनाचा संसारातलं मागितलं, सुदाम देऊ. कोणा संगतील होता भगवान श्रीकृष्ण? मग पायात चप्पल नाही, डोक्यात टोपीने, अंगात शर्ट नाही, संगत कोणाची? यातले जर एखादी बाबा उठले ते जर म्हणले, ओ वाग महाराज, अरे त्या सुदाम्याला देवाच्या संघात राहून कपडे भेटले नाही, राहून आम्हाला काय भेटन तुमच्या संघात राहून? आणि लोक प्रश्न विचारते, लोक लय विचित्र. महाराज माझी दिंडी गेली करकमला मुक्का, मला एक मावशी, मला काय म्हणते दिंडी कोणाची रे? म्हणलं माईची. महाराज कोण रे? म्हणलं मीचे. आणि कीर्तन कोण सांगतो? म्हणलं मीच सांगतो. तू सांगतो? म्हणलं हा. पाऊस कुठे आहे? पाऊस मला. आता मी म्हणलं मान पावसाचं काय समजते? मला म्हणे कीर्तन कशाला धुडतो? अक्कल गुंग झाली मला बोलता येईल. आता आपण पावसाचा संबंध आहे का? आपण पावसाचा संबंध असतात येईन आपल्या शेतात बांधून ठोला असत. बरं माणसाचा उन्हाळपणा कुठपर्यंत जमवतो भाऊ? जोबदार भाऊ विनी, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत माणूस कसा वागला तरी, पण लग्न झाल्याच्या नंतर मापात राहायला पाहिजे धोरणात. अहो सुदाम देवाचं लग्न लागलं, ग्रामदेवतीने गाठ मारून दिले, जमले घरी. आता पहिले नवीन नवरदेव नवरी घरी गेले, दारात एक कार्यक्रम व्हायचा. कोणता? ते भांडे ठोकरायचा. आणि भांडे तरी कोणती? आठवा नीठवा त्यात तांदूळ नाही. लय अवघड होतं, पहिले ठोकरीत होती भांडी, आता नाही ठोकरीत, आता माणसाला ठोकरी ती. सुदाम देवाच्या दारात ठोकरला भांडे नाही. सुदाम देवाची बायको म्हणली, याच्या दारात भांडे नाही तर घरात काय असेल बाई? दरवाजा उघडा तर दिवा नाही. ती म्हणे, ये बाई याची तर संध्याकाळची पंचायत दिसती बाई, माझ्या बापाची गरिबी आणि याची गरिबी. हालकाट्याच्या घरी खोळपट गेलं आणि जाता झाडून पिटलं गेलं. पण ती म्हणे, याला बोलण्यात काय अर्थ आहे? अरे भोगतो ना गाड्याचा चिता वाचून करावे ते मनी समाधान, भोगतो ना गाड्याचा चिता वाचून करावे ते मनी समाधान, भोगतो ना गाड्याचा चिता वाचून करावे ते मनी समाधान, भोगतो ना गाड्याचा चिता वाचून करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान. मनवानी मनी मानू नये खेळतो मानवा गोविंदू वेळो वेळा, मनवानी मनी मानू नये खेळतो मानवा गोविंदू वेळो, मनवानी मानू नये खेळतो मानवा गोविंद वेळो वेळा, मनवानी मनी मानू नये खेळतो मानवा गोविंद वेळो वेळा, वेळो वेळा, वेळो वेळा. एकदा गाणाऱ्यासाठी वाजवणाऱ्यासाठी प्रेमाने टाळ्या वाजवायच्या, कारण मी कलाकाराचं वर्णन करणार माणूस आहे महाराज, कारण मी एक वारकरी जीवन जगणार माणूस आहे. आणि अहो कलाकाराचं वर्णन करायलाच पाहिजे महाराज. आपल्या महाराष्ट्रामध्ये एका वारकऱ्याला चांदीचा पाखवत दिला, चांदीचा आष्टेकर आप्पानी. मी वर्णन केलं त्यांचं कीर्तनामध्ये आष्टीला, म्हणलं आप्पा तुम्ही आमच्या वारकऱ्याला चांदीचा पाखवत द्याला. ते म्हणले महाराज मी कमी पडलो. ते म्हणे का? ते मी तुमच्या वारकऱ्याच्या हातच सोन्याचे, माझा चांदीचा पाखवत काय? काय वारकरी म्हणजे वारकरी नात नाही खेळतो जे बरोबर की नाही. आणि असे स्पीडमध्ये शब्द चाली पाहिजे असे म्हणायला. मी असे असे गाणारे असले तरच म्हणतो, नाही तर मग आपलं थोबड फुटतो. नाही म्हणलेलं बरं, इतक्या स्पीडमध्ये शब्द. आणि मग त्याला तोताना माणूस पाहिजे. मग आमच्या दिंडीत एक माणूस हरिपाठ म्हणतो, सीताराम भाऊ देवाचे द्वारी ओ बा न भरी. आणि आमचे लोक त्यालाच हरिपाठ म्हणायला लावते. ले दिंडीतले लोक विचित्र बाबा. 11 वर्षे झाली मी दिंडीत आली, तो 7 वर्षे बाबा बरोबर, आता 9 वर्षे झाली. दिंडी म्हणजे शहाण्या माणसाला येडवण्याचं साधन. रेतीच्या गाड्या काढा पण दिंड्या काढू नये महाराज, लिहा उघड. हा मग एक दिवस गाडी खराब झाली माझी, म्हणजे गावात कीर्तन, त्यांना मी म्हणलं मग गाडी खराब झाली, मी काही कीर्तनाला येऊ शकत नाही. ते मला काय म्हणे, सुपाऱ्या कशाला घेता तुम्ही सुपाऱ्या? अरे मी म्हणलं मी का बाजावाला हे खा का? मी म्हणलं येतो पण मग फाट्यावर गाडी पाठव. ते मला म्हणे मग एसटी ने नका. अरे म्हणलं येतोय बाबा. मला म्हणे फाशी आल्या तुम्हाला? अरे येतो ना म्हणलं. पण फाट्यावर गाडी, फाट्यावर बरं का, बस स्टँडवर नाही. फाटा म्हणजे येड्या बाबळीत असतो. 8:30 वाजले बाबा मला त्या गावात जायला, आणि त्यांना मी फोन केला, त्यांनी मला गाडी कोणती पाठवली? राजदूत रॉकेल वरली. माणूस पाठला तो आताना. ते माझ्या डोळ्याला मला म्हणतो मारत तुम्हीच आहे? म्हणलं मीच आहे. मला गाडी चालू कर बाबा, मंडपात लोक येऊन बसलेत. ते मला म्हणे
मला डबल सीट येत नाही, मला आता काय म्हणला मग मी चालवतो तू बाई, मी गाडी चालू केली तो पाठला त्याला म्हणलं तुमच्या भागातले खड्डे सांग, गाडीला फोकसच नाही ना गुरुजी, गाडीला फोकस नसल्यामुळं पुढं काही दिसा ना धुरा असा निघतो माग काही दिसा, आणि तो मला तुम्ही नुसती चालवा जे काम राहत का खड्डा आला आणि त्याने केलं सुरू खं 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 गाडी आदळलं मग तोटा विठाला 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 नाही आणि परमार्थ खेळमेळीचं साधन करावा विनोद कीर्तनी नाथ बाबा म्हणतात, पण विनोद लय खालच्या दर्जाचा विनोद सहज चालता चालता कारण फ्रेश, कारण हे परमार्थ हे खेळमेळीचं साधन आहे, जिथे पूर्ण इंद्रिय तृप्त होतात त्याला कीर्तन म्हणतात नाही का, इथं तुम्ही पोट धरून असा तुम्हाला कोणीच काही म्हणणार नाही, घरी जाऊन असा बरी एकटेच बाया माणसं मग ते गोळ्या सापल्या का आपल्या नशिबात जे होतं ते घडलं याला काही बोलण्यात अर्थ आहे का, जाऊ द्या पण मी याला प्रश्न विचारणार आहे म्हणले आता का, कारण माझा अधिकार आहे आता याच्याशी लग्न लावलं आहे, मी याला विचारणार आत्तापर्यंत केलं काय प्रचार कोणाचा केला पार्ट्या कोणाच्या खाल्ल्या शिक्का कोणाला हाणला, पण विचारायची अडचण आली बाबा कोणती, कारण पहिले नवीन नवरदेव नवरी लवकर बोलत नव्हती, पहिले 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 घरात कोणीच नसले तर नवरा बायको बोलायची, आणि आता त्यांनी बोलायचे घरात कोणीच नाही थांबायचे भारतीय संस्कृतीचं वाटोळ झालं बाबा, 25 वर्षापूर्वी नवरदेव गावात येत होता का, पारावर बसायचं त्यांनी आणि तिथून आपल्या घरून धुळपाटी जायची आणि त्यांनी तिथेच जेवायचं आणि अक्षदा पडेपर्यंत एकमेकाला बघायचं आणि ही आमची परंपरा होती, देवानं सांगायचं अंतरपट ते धरा दृष्टा दृष्ट वधुवरान करणे दोघे करा ही उभी, ही उभी दोघे करा न करणे दृष्टी दृष्टा वधुवरा याच्यासाठी अंतरपटा ते हा त्याचा अर्थ होता, आता ते नाही राहिले ते दोघ ती कोणाच्या येत मे राम हे याला कधी बोलावं म्हणे, गावात कालेचं कीर्तन होतं सगळे लोक कीर्तनाला गेले हे दोघंच घरी राहिले, सुदामदेवाची बायको म्हणली आज याला बोलायला हरकत नाही त्याला म्हणे कमावून ते म्हणे काय म्हणे इकडे या म्हणे मराठीत बोलाय बाबा काय म्हणता काय म्हणती ती म्हणे नीट उभारा ते मला ये धावती का म्हणून साचा निमवाळ मितुल्या निरसाळ शब्द जायचे कल्लोळ अमृताचे किंवा बोलायचा बोले जेने बोले विठ्ठल डोले बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले बोलायचा बोले जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले बोलायचा बोले बोलायचा बोले जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले बोलायचा बोले बोले ज्या बोले विठ्ठल डोले कमीत कमी माणसं तरी डोले मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण काय बोलतो जरा चांगलं बोला जाय घरातून शेजारच्या घरातून हसाचा आवाजातून तू धावतच राहती ती म्हणजे शेजाऱ्याला जाऊन भेटू कम हसत येत म्हणून तू शेजाऱ्याकडे गेलो म्हणून राम भाऊ म्हणे काय तुमच्या घरात कधी हसाचा आवाज आमची तर धावा धावीच राहू तो म्हणला भाऊ आमचा फक्त आवाजच हसायचा आहे तुमचं नामचं धोरण एकच आहे माही बायको स्वयंपाकाला बसली मला लाटणं फेकून आणती म्हणे आणि ओकलं की मी हसतो लागलं की ती हसते नाही आवडत जो देखे सो दुखिया बाबा कोणी सुखी नाही राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी कोणी नाही कोणी नाही एका माणसाला त्याच्या बायकोनं लाटणं फेकून मारलं कोणी मारू नाही
लाटणं फेकून मला मग त्याच्या पायाला प्लास्टर केलं. मग घरी कोणीच नव्हतं, त्याला काही करा म्हणा. मग त्या शेजाऱ्याकडे गेलं मन रामायला, त्याच्या दोन्ही पायाला प्लास्टर होतं. कोणी सुखी याला माहित नाही, त्यो बाहेर आणि त्याला माहित नाही, यो बाहेर आणि दोघं बाहेरेच. आणि बाहेरचे दोन प्रकार, एक सोनं बाहेर आणि एक सोंद बाहेर. सोनं बाहेर म्हणजे ज्याला मातलाबाचा ऐकू येतो तो सोनं बाहेर. सोनं बाहेर सांगू का? आपण जर तुमचा बाळ आहे ना, त्याने मायकून 500 रुपये घेतले आणि त्याची माहिती काही भेटच होणार, तर तुम्ही देता का? आ आणि आपण जर त्याच्याकडून म्या घेतली तर तुमच्याजवळ देऊ का? घे इकडं. सोनं बाहेर आणि सोंद बाहेर म्हणजे ओरिजिनल बाहेर. तोफा उडाला तरी परिणाम नाही. गावाच्या परिकून दोन बहीर राहतो, एक बहीर कीर्तनाला निघलं, दुसरा म्हणजे कीर्तनाला चालले काय? त्याचं नाही नाही गावात साप्ता नाही का? परत त्यो काय म्हणतो, असं वय मला वाटलं कीर्तनाला चालले. 3-in-1 एकच. ह्या बाहेर त्या बाहेर 10 रुपये उष्णे दिली. 2-3 महिने त्यो गेला, तिने आपले 10 रुपये द्या. त्यो म्हणे असं होऊ शकत नाही, मग कुत्र कोणला डस पुलकच काढवलं. जे दोघाची भांडणं लागले गेले गावच्या पाटलाकडे, ते बहीर त्यांचे त्यांच्या बायकोची भांडणं झाली, त्यांची बायको गेली ती रुसून. हे पहिलं म्हणे मी 10 रुपये घेतले काही द्यायनच. दुसरा म्हणे मग कुत्र कोणाला डसून यालकच काढलं. ते पाटील म्हणे हा बागाडी ती गेली ना, आता आणायची की नाही आणायची मी पाहिजे, तुम्ही तोंड खाल. तसा सुदाम देवाकडे गेलो. अरे तू म्हणती तेच खरंय, मी तुला त्याच्यासाठी पाठवलं का? आदर्श घे. तू देवाच्या बरोबर होता ना, तुझ्यात बदल झाला नाही. आत्ताच्या आत्ता जा त्याच्याकडे, काहीतरी माग त्यानं दिलं तरी येईन, तसा येऊ नको, नाही तर लिहून ठेवी. तुम्हाला माझा भगवान परमात्मा फार मयाळू, पण त्याचं एक ब्रीद अगोदर काहीतरी घेतो. मग घेशी तेव्हा देशी ऐसा उस असशी, घेशी तेव्हा देशी नाही बरं का? हा तिनं पोहे खाल्ले होते पोहे, आणि त्या चाळणीतून जे आसार पडतो त्याच्यात पीठ भुगा, त्यात मिरची मिरच्या टाकले, हळद टाकून पिवळं केलं, एका मळक्यात धुडक्यात बांधलं, सुदामजवळ दिलं, सुदाम जाऊन काखेत मारलं. भगवान परमात्माकडे गेला, एक गवळून म्हणे कोण आहे? माझा सुदामा. 20 वर्षे माझी पिशी वागवली ग, संध्याकाळची पंचायत आहे, नक्की बायकून काढून द्याला असेल. भगवंताची सुदामदेवाची नजर नजर झाली, भगवान परमात्मा हसायला लागले. सुदामा मला हसतो का रे कृष्ण्या? देखत श्याम हसे सुदामजी. सुदामा म्हणला कृष्णा अरे ते हरभरे जर त्यावेळेस मी नसतं खाल्ले तर तुझं काय झालं असतं? मला माहितीये माझ्यावर दारिद्र्य असतो काय, मला तू गुपचीप खाल्ली होती ना. मेरे भाभी ने देखत श्याम हसे सुदाम जी को, फटीशी धोती तुटीशी पगड़िया, चलत पावत से सुदाम जी को. सुदामा तुझं लग्न झालं? वहिनी कुठे? घरी. कधी आली? काल. माहेरी गेलती? हो. मला काय आणलं? मेरे भाभीने क्या भेजा पोहे तीन पसे. घे बाबा, गरीबाचा अंत घेतो का? घे. आणि गरीबाचं मन असं आहे महाराज, कोणी काही मागितलं तेवढं देऊन टाकतं. ते गरीबाच्या खिशात एक जरी बिडी आटली, पोलीस पाटलात मागली तेवढी देऊन टाकतं. घ्या पाटी, मन मोकळं. गरीबाचं घर मातीचंच असतं, पण घ्या बासा राम राम. श्रीमंताचं घर मोठं, नाक्षर मोठं, कुत्र्यापासून सावधान. पोहे सुदाम देवाची, फके मारी कोरडेची, न माने उचित आत्वा थोडे तुका म्हणे. तृप्त झाला भगवान परमात्मा, ढेकर दिला. सुदामाला म्हणे बोल कुणकडं आला? म्हणे कुणकडं आला? डॉक्टरकडे पेशंट गेलो, डॉक्टर पेशंट म्हणतो होय बाकडेवर पड पालताय, होय होताना दाखव जीप दाखव ना ये खाली काय झालं तुला, तो काय पाहिलं? मग हरीनं सांगता तू मक्कळ येते अंतर, तुला कळतंय ना मला तुझ्या वहिनीनं काढून दिलं बाबा. मग मला काहीतरी दे ना. देव म्हणले मी काय पदावर आहे? वरे वरच्या पदाचा राजीनामा दिला. ब्रह्मपद स्वीकारी नाही तो अधिकारी, तुमची मध्ये लागली सवे, ठाईची नवे नव्हे घडी, काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवाना मृत्युलोकी व्हावा. ब्रह्मसोपान तो झाला, वरच्या पदाचा राजीनामा दिला कशाला? परमार्थाचा आनंद लुटण्यासाठी. तुला जायचंय का वर? सुदाम देवाला आज सभा सोडून भगवान श्रीकृष्णाने मोबाईल घेतला, जिओचा. वर बी जिओचाच होता, जुना जमा करणे 1100 रुपये 6 महिने फ्री. आता त्याचे बटन उभारून दाबावं लागत. हॅलो हॅलो कोण बोलतंय? भगवान श्रीकृष्ण. काय म्हणणंय? अरे माझ्या बरोबर आली, याला काहीतरी द्या. देवाने लगेच रिटर्न लावला. मंत्रालयात आदेश आहे, ग्रामपंचायतमध्ये मोडल्या जाणार नाही.
अरे म्हणले मग आता ती मै खाली जाईन ना, मग देव म्हणले तडजोड करा, तडजोड तडजोड म्हणजे नवीन रोड मिळणार नाही, आहे त्या रोडवर खड्डे पडून देऊ नका। मग भगवंतानी तडजोड काय लिहिली, केली सुदाम देवाच्या भाळी लिहिले ते भिकची मागावे। भगवंतानी अक्षय तृतीयाला गंध लावला, मध्ये काय लिहिलं, भिकच्या आणि मागावेच्या मध्ये दिलं न घालून, भीक न मागावे। पण परिणाम सूरदास कहे तुम्हारे मिलनशे कांचन नगर वशे। सोड द्या सुदाम ब्राह्मण दारिद्र पिडेला, सुदाम ब्राह्मण दरिद्री पिडेला, भेटला जीवन कोई केवो त्याच्या भेटीला शुत बाब देखोनिया गावत बाब देखोनिया गावत सोनिया सदिता विठो बाचा धर्म जागो त्याचे दर्शे लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो ब्राह्मण इथपर्यंत बोलायचं, सोन्याची नगरी दिली सुदाम देवाला, पण सुदाम देवाच्या नाथ सुनाच्या नाकात घालायला नथनीत को सोनं शिल्लक राहिलं नाही। मग काय राहिलो, अर्जुनाला काय दिलं, आत्तापर्यंत पुरलं, कुठपर्यंत पुरे सांगता येणार नाही। तस तुकोबारांना देवा तो चांगल्या चांगल्याला फसवलंय, कारण तुकोबारा जे जे झाले अवतारण तुका त्यांचे, तुकाराम महाराज म्हणले देवा कोई किसी में मगम, कोई किसी में मगम, कोई किसी में मगम, कोई किसी में मगम, पण मी ते हा जहा कुछ भी नाही हा उसमे मगम। तुकाराम महाराजांनी विना घेतला, म्हणले मी त्यातला नाही, एकादशीच्या दिवशी इकडून तुकाराम महाराज निघाले, अहो तुकाराम महाराज इकडून नाही निघाले, तिकडून भगवान परमात्मा वाट पाहे उतावीळ उतावीळ भगवान परमात्मा, आणि दोघाची गाठ पडली। तुकाराम महाराजला देव म्हणतात तुम्ही एकटेच आले का, अहो तुम्ही काहीतरी मागणार होते। तुको म्हणलो मी म्हणले हो, अहो मागणार नाही नाही देवा, खोटं बोलायचं नाही, अहो तुम्ही खोटं बोलता राव, मागच्या महिने तर आपलं ठरलं। तुकाराम महाराज म्हणले देवा हेच तर खरंच विशेष आहे, मी मागायला आलो नाही आणि मी मागायला येत नसतो, मागच्या महिन्यात तुम्ही मला काहीतरी मागा म्हणाले होते आणि ती मागणी मी पूर्ण करायला आलो, ते प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष ज्ञान अभंगाच्या पहिले मागणे ते तुझा प्रति आहे, मागणे ते तुझा प्रति आहे, मागणे ते तुझा प्रति आहे, मागणे मागणे ते
देशील तरी पाही पांडुरंगा देयाची वारकरी असले की मग गोड लागतो नाही तर आमच्या दिंडी दोघ जण काकडा म्हणतात बाबा त्यांनी काकडा सुरू केला की मी कपडे घेतो दुसऱ्या शेतात जाऊन दोघ हे एवढा जागे वारे आता अरे मरण करा रे याला प्रतिविज्ञा मागणे ते एक तुझ प्रति आहे आणि ते एक तू एक नी काय करायचे म्हणजे दुसऱ्याची आता आपल्याला जर कोणी म्हणलं असतं तुम्ही पुढच्या महिन्यात काहीतरी घेऊन आमच्याकडून काही घेऊन जात आपण 4-2 ट्रका 5-50 माणसं घेऊन गेला असतो तो कुबरं एकटेच गेले का तू एकटा मी एकटा मागणी एक अहो महाराज मी लोकांच्या स्वप्नात जाईना मी तुमच्या समोर उभा आहे काहीतरी मागा तो कुबरं म्हणले मी मला मागायचं असतं मी मागच्याच महिन्यात मागितलं असतो यादीच केली असते आणि तुकाराम महाराजाला काय मागायची गरज होती महाराज तुकाराम महाराज का गरीब होते का काय नाही नाही तुकाराम महाराजांचे 86 लाख तर लोकांना बुडिले 86 लाख त्यावेळेस द्याना 2% आम्हाला आता काही नाही वाटलं तुकाराम महाराजांनी हिशोबाच्या वाया पेटून द्यायला दोनच गोष्टी सांभाळल्या टाळ आणि विना जाता जाता विना देऊन टाकला वासकारांना आणि टाळ दिले चिखलीला टाळगाव चिखलीला मोकळे झाले तुकाराम महाराज जाता जाता आम्हाला आशीर्वाद देऊन गेले महाराज लोकांना पोरा हो वसुल्या करून घ्या आता वाईट वाटलं काय तुकाराम महाराज तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी आमच्या सारखे श्रीमंत आम्ही